आम्हा सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना आत्मविश्वासच होता की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस साहेबच बनतील. या अगोदरही आमच्या अंबनेर कर्तांनी आणि भारतीय जनता पार्टीने आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच बनतील, हे काळ्या दगड्यावरची रेघ आहे आणि आज ते स्वप्न आमचं पूर्ण झालेलं आहे. सत्य परेशान हो सकता है पर पराजित नहीं हो सकता है. आज ज्या जनतेने युती सरकारला कौल दिला होता आणि विश्वासाने देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होतील त्यांना कौल दिला होता, त्यांचं मतदान आज व्यर्थ ठरणार नाही याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. आज शेतकऱ्यांना असो, गोरगरीब दलितांना, आदिवासी दलित बांधवांना असो, आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला की त्यांनी जे मतदान दिलं होतं एक चांगलं सरकार, शेतकऱ्यांच्या भावना ओळखून घेणारे सरकार असतील, त्यानंतर गोरगरिबांच्या भावना ओळखून घेणारे सरकार असतील आणि एक पारदर्शक आणि स्वच्छ सरकार, बिना भ्रष्टाचारी सरकार आज बसतंय. गेल्या 5 वर्षांमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना कुठलाही असा कलंक लागला नाही आणि योग्य तर महाराष्ट्राचा विकासाच्या दिशेने घेऊन गेले आणि या दिशेने महाराष्ट्राचे नाव पूर्ण भारतामध्ये नावलौकित केलं. आज पुन्हा त्यांना संधी मिळाली, त्यांचा शब्द होता मी पुन्हा येईल, पण आता त्यांनी खरा ठरवून दाखवला की मी पुन्हा आलो आणि याचा अभिमान आम्हाला सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना. पुनश्च माननीय मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो. आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना फार फार स्थिर सरकार चालवण्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.